राष्ट्रीय समाज पक्ष म्हाडाच्या वतीने तहसीलदारांना धान्य भेट। सोलापूर प्रतिनिधी, म्हाडा तालुक्यातील केशरी पिवळे बीपीएल विभक्त शिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना धान्य भेट आंदोलन करण्यात आले। तहसीलदार राजेश चव्हाण उपस्थित नसल्याने आंदोलन अधिक भडकले। कोरोना महामारीमुळे आधीच नागरिकांचे आर्थिक अडचणीमुळे कंबरडे मोडले आहे। यातून कसे बसे जीवन जगत असताना आर्थिक अडचण जरी असली तरी शासनाचा रेशन कार्ड वरील अन्नधान्य धान्य मिळत नसल्याने गोरगरीब नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे, संघटक मंत्री ज्ञानेश्वर तालुक्यात विधानसभा अध्यक्ष धनाजी कोकरे, तालुका अध्यक्ष गोरख वाकडे, वैभवी भिसे, अभिजीत सोलंकर, श्यामल माने, अजिनाथ नवले, तालुका संपर्क प्रमुख अर्जुन शिंदे, बाबाजी जाधव, तानाजी जाधव, सागर सातपुते, पांडुरंग कोळी, केशव दळवी, सदाशिव जाधव, बाबूराव गोडके, नागनाथ सातपुते, ज्ञानेश्वर सोनवणे, दत्ता पाटील, दादा सोनवणे, दीपक शिंदे, नितीन सातपुते, अक्षय गोडके, हनुमंत कांबळे, सूरज गायकवाड, सद्दाम भाऊ पटेल, भाऊ गायकवाड, किरण अस्वरे, कैलास खिल्लारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली, यामुळे तहसीलदार परिसर दणाणून गेला। यामध्ये केशरी पिवळे बीपीएल अंत्योदय रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरील धान्य मिळत नाही ते त्वरित मिळावे, अन्यथा पुन्हा आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने केले जाईल असे दिलीप गडदे यांनी सांगितले। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता, परंतु याचा फायदा महाराष्ट्रातील नागरिकांना मिळत नाही। नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। बेधडक 24 तास न्यूज चॅनल साठी सहसंपादक योगेश नपते।